नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये। तर मित्रांनो, आज आहे संडे आणि आता सकाळचे वाजलेत 9:15 आणि आज आपण कुठेतरी निघालेलो आहे। या इकडे बघा, गार्गी पण आहे, इकडे आरव आहे। कुठे चाललो गार्गी? राणीच्या बागेत चाललोय आज आपण, कारण बरेच वर्ष म्हणजे 2017 मध्ये आपण गार्गीला घेऊन गेलो होतो राणीच्या बागेमध्ये, त्यानंतर आता चाललेलो आहे आरवला घेऊन आणि आरव इकडे रेडी झालेला आहे। आरव, आरव हाय कर। आणि आरव आणि गार्गी आणि मी रेडी झालोय। आता तिकडे बायको तयार होते, बायकांना माहिती आहे तुम्हाला किती वेळ लागतो, सो ती तयार होते। ती तयार झाली की आता आपण निघणार आहोत। आता इथून आपण जाणार आहोत बदलापूर स्टेशनला, बदलापूर स्टेशनवरून आपण जाणार आहोत बायकाळाला, कारण बायकाळा हे निअरेस्ट रेल्वे स्टेशन आहे राणीबागला जाण्यासाठी। आणि इकडे आरव बघा, जीप दाखवतो आहे। हाय बोल, हाय बोल सर्वांना। कुठे चाललाय? राणीबागेत जाऊन काय बघणार आहे? प्राणी बघणार आहे। कुठचे प्राणी बघणार आहे? टायगर, हत्ती आणि टायगर। कुठचा? शक्ती टायगर। शक्ती टायगर बघायला चाललोय आम्ही। बऱ्याच दिवसापासून मित्रांनो प्लॅन करतोय, मागचे 2-3 संडे पासून प्लॅन करतोय, कारण त्याच्या लास्ट संडेला आमच्या गावाल्यांची मीटिंग होती त्यामुळे कॅन्सल झालं। त्याच्यानंतर 2 संडे मी राजस्थानला होतो त्याच्यामुळे कॅन्सल झालं आणि आज फायनली आपण चाललो आहोत राणीबागला। तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। आता आपण इथून रिक्षाने बदलापूर स्टेशनला जाणार, तिथून बायकाळा डायरेक्ट आता आपण बायकाळाला भेटूया। ओके, ट्रेनने जायचं आहे, कार नाही न्यायची आहे? नाही, ट्रेनने जायचं आहे, ट्रेनने लवकर पोचायला होईल। ओके, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, आता डायरेक्ट आपण भेटू राणीबागमध्ये। चलो निकलते। मित्रांनो समोर पाहता हे बायकाळा स्टेशन आहे, रेल्वे स्टेशन, आणि बायकाळा ईस्टला आपण उतरलो आहे आणि हा रस्ता आहे, हा समोरच्या रस्त्याने आपल्याला जायचं आहे क्रॉस करून जिजामाता उद्यानला। 2 मिनिटात तुम्ही बायकाळा स्टेशनवरून पोहोचू शकता जिजामाता उद्यान। तर चला मित्रांनो आता आतमध्ये जाऊ आणि बघू कसं काय आहे लॉकडाऊन नंतरचं राणीबाग। पार्किंग पण आहे, तुम्ही गाडी असेल 4-व्हीलर किंवा 2-व्हीलर तर या इकडे तुम्ही पे अँड पार्क करू शकता। सो समोर आहे तिकीट घर झालं आहे, सो तिकीटला पण भरपूर लाईन आहे ऑलरेडी। आम्हाला खूप उशीर झाला आहे, 9:30 ओपन होतो, 9:30 ते संध्याकाळी 4 पर्यंतचा टायमिंग आहे, त्याच्यानंतर तुम्हाला तिकीट भेटणार नाही। सो आता जाऊया आणि पहिलं तिकीट घेऊया काउंटरवर। इकडे तुम्ही पाहू शकता इथे मॅप लावलेला आहे कुठचा प्राणी कुठे आहेत हे सगळं इथे मॅप लावलेलं आहे। समोरच तिकीट घर आहे, इकडे म्युझियम आहे आणि इकडे पार्किंग पण आहे। इकडे तिकीट घर आहे, बघा तिकीटसाठी किती लाईन लागले, त्याच्यासाठी लवकर यायला 9:30 ओपन होतं। सो बघूया आपला कधी किती वेळ लागतो तिकीट भेटण्यासाठी। समोर जाय तिकीट काउंटर,
इकडे बघू शकता तिकीट रेट लागलेले आहेत. चाइल्डसाठी 25, ॲडल्टसाठी 50 आणि फॅमिलीसाठी 100 असा तिकीट रेट आहे. तिकीटसाठी गर्दी बघू शकता. आपल्याला फायनली तिकीट भेटलेलं आहे. आम्ही फॅमिली तिकीट काढले 100 रुपीज आणि पर पर्सन आहे 50 रुपीज आणि चाइल्डसाठी 25 रुपये आहे. सो आता आपण आतमध्ये जातो आहे. तिकीट तर भेटलेलं आपल्याला, 10 मिनटं लागली लाईनीमध्ये, जास्त वेळ लागला नाही. सो चला आतमध्ये जाऊया आणि पाहूया आपल्याला कुठचे कुठचे प्राणी भेटत आहेत. गार्गी एक्सायटेड आहे ना? आरव आणि पुढे गेले एंट्री गेटचे इथे. सो चला आता आतमध्ये जाऊ. या इथे बघा मस्तपैकी सेल्फी पॉईंट बनवलेला आहे. समोर आहे आरव का आरवाला आहे. चल जायचं ना आतमध्ये. कुठे गेला होता? फोटो काढला. आमचा कोण काढणार फोटो? या इथे तुम्ही मस्तपैकी फोटोग्राफी करू शकता आणि गर्दी बघा फोटो काढण्यासाठी. आज संडे आहे त्यामुळे खूप गर्दी आहे. वीकेंडला खूप गर्दी असते आणि आम्हाला लेट पण झालं. सो चला आता आतमध्ये जाऊ. या इकडे एंट्री करायचे, तिकीट दाखवायचे आणि आतमध्ये जायचे. थँक्यू. ते तुम्ही पाहू शकता मुंबईमधील काळा घोडा शिल्प इथे आहे. एंट्री आतमध्ये एंट्री केल्यावरच तुम्हाला इथे पाहायला भेटेल. या इकडे समोर एंट्री आहे आणि हा समोरच आहे काळा घोडा शिल्प. पुढचा प्राणी कुठे आहे ते ॲरो दाखवलेले आहेत. एलिफंट, अस्वल, बिबटे आणि कोल्हा या साईडला आहे. हत्ती, सिंह, लांडगा, अस्वल, बिबट्या इकडे आहे. पुरा चेंज झाला आहे. म्हणजे 2017 आलो होतो ना तेव्हा फार वेगळा होता आणि आता पूर्णपणे चेंज झालेला आहे. समोर एलिफंट आहे. तो बघ एलिफंट. अराव हत्ती बघ अराव. बघा दिसतोय का तुम्हाला किती लांब पण आहे. खूप लांब आहे. झूम करून दाखवतो तुम्हाला. एलिफंट एकच आहे. हत्ती सावळीमध्ये उभा आहे आणि त्याचं राहण्याचं ठिकाण आहे. या इथे आपण लॉयन पाहायला उभं राहिलो होतो पण या इथे पूर्ण आता बंद केलं आहे. पहिलं इथे चालू होतं तर ग्लासमधून पाहायला भेटत होतं पण आता बंद केलं आणि आर्टिफिशियल लॉयन आहे ना. या इकडे आहे लॉयन आरो बोलतो. पूर्ण इकडचं आता पॅक केलं आहे. पहिला इथे ओपन होता लॉकडाऊन नंतर पण चालू केलेलं, आता परत बंद केलंय. सो आता आपण पुढे जाऊया बघूया आसवल पाय. इकडे बघा
टायगर बघायला किती गर्दी आहे. इथे अस्वल बघायला पण खूप गर्दी होती. बघूया आपल्याला इथे बघायला भेटत काय दिसणार ना. ते राहू दे दाखवायला काय नाही. नुसतं आपलं भुसा पैसे बरोबर द्याल. एवढा पाहिजे ते सगळं बंद करायचं. कोण आहे ना पण माणसं पुढे ढकलेला कोण नाही काय नाही. बघा शक्ती टायगर पाहिला खतरनाक गर्दी आहे. बघितलं ना एक नंबर जंप मारले हरवणे बघितलं का. मित्रांनो शक्ती टायगर बघण्यासाठी किती तुडुंब गर्दी होती आणि आपल्याला फायनली शक्ती टायगरचं दर्शन भेटलेलं आहे. सो 100 रुपये वसूल झालेले आहेत. नाही तर लॉयन पण नाही पाहायला भेटला. अस्वल पण सरळ पाहायला भेटला. सो टायगर मस्तपैकी पाहायला भेटला. मस्तपैकी जंप पण मारलेली टायगर. मस्त जंप मारली ना यार की. आता तुला मजा वाटली ना. पहिल्यांदाच बघितलं ना समोरासमोर. अरे तू बघितला ना टायगर. आरवणे पण बघितलं. या इकडे पेंग्विन आणि पानघोडा आहे. बघूया पानघोडा बघायला भेटतो. कॅफे आहे. या इकडे शौचालयाची पण सुविधा आहे. काय शकता तिथे पानगेंड आहे. पाण्यामध्ये झोपला आहे तो पाण्यामध्ये. गरम पाणी एवढा झोपतो. मित्रांनो माकड आहेत. माकड माकड तर काय आपण रोज बाहेर पण बघतो. बघा कसा उड्या मारतो. उड्या मारतो कसा.
इकडे बटरफ्लाय टॉर्टॉइज आणि पप्पाचा फेवरेट बर्ड्स पण आहेत तिकडे चाललेलो आता पण पप्पाचा फेवरेट बघू पेंग्विन साठी चाललोय गर्दी असेल तर नसेल तर बघू नाहीतर मग स्किप करू स्किप आरो बघा पुढे चाललाय आरो पहिला नंबर लावतोय मम्मी सोबत मम्मी सोबत तिच्या आणि त्याच्या मागून आम्ही जातो ओ माय गॉड पेंग्विन साठी बघा किती गर्दी आहे ओ माय गॉड आरो बघायचं पेंग्विन आरो बोलतो बघायचं आहे म्हणजे बघायलाच लागणार आतमध्ये शूट अलाउड आहे का माहीत नाही बघू शूट अलाउड असलं तर बघू कॅमेरा बंद आहे आतमध्ये कुठे चालला चल रे आगे ही चल रे मित्रांनो आता पेंग्विन बघून बाहेर आलेलो आहे पेंग्विन बघायला भेटलं आपल्याला शूट पण करायला भेटलं आहे आरवने पण बघितलं आरव बघितलं ना पेंग्विन ए आरो अरे हकलतात लगेच जास्त वेळ थांबायला देत नाही त्यामुळे सरळ नाही बघायला भेटलं सो आता आपण चाललोय पक्षी बघायला त्याच्यानंतर आपण घरी जाणार आहे जास्त वेळ आता खूप क्राऊड आहे त्यामुळे शूट प्रॉपरली करायला भेटत नाही
सो आता पक्षी बघायला जाऊया. आतमध्ये पक्षी पाहण्यासाठी तर फायनली मित्रांनो आता 2 वाजलेले आहेत, म्हणजे जवळजवळ 2 ते 2.5 तास आम्ही फिरतोय गार्डनमध्ये. बरेचसे प्राणी आपल्याला पाहायला भेटल्याने गरम जाम होते, त्यामुळे पूर्ण भामाने भिजलेलं आहे. सो आता आम्ही निघतोय आणि व्हिडिओ येथेच थांबवतो आहे. गार्गी मजा आली का? येस, फक्त आम्ही लॉयन बघायचा मिस केला. लॉयन नाही दिसला, टायगर दिसला आणि अस्वल दिसले ना. हां, अस्वल दिसला. पान गेंडा होता पण तो काय पाण्यामधून बाहेर नाही आला, त्यामुळे तो भारता नाही आला. बाकी पक्षी पाहिले थोडे तिकडे बघा, मांजर मांजर पण आहे आणि इकडे आरव. इकडे गार्डन थंड होतंय, खूप गरम होत आहे आणि पूर्ण अंगातून घाम दिसतोय. सो आता व्हिडिओ इथेच स्टॉप करते मित्रांनो. जेवढा पण तुम्हाला दाखवता आला तेवढा मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण क्राऊड भरपूर होतं. संडे आणि सॅटर्डेला खूप गर्दी असते. तुम्हाला जर प्रॉपर शूट करायचं असेल तर वीकडेला आलं तर खूप चांगलं होईल, कारण वीकेंडला खूप गर्दी असते. सो मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा. आरो काय बोलतो, गार्डनमध्ये नेत नाही बोलतोय, उशीर झाला आणि यांना गार्डनमध्ये खेळायला जायचं आहे. सो मित्रांनो, हा जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल दाबा. लिंक नाही, बेल दाबा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळते. तर चला निघूया आता, भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, टेक केअर. गार्डनमध्ये.